कोरोना भारतातून हद्दपार झाल्यामुळे सलग 901 दिवसापासून अखंडितपणे सुरू असलेला मास्क, सॅनिटायझर, बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप करण्याचा सेवा ही संघटन हा भाजप महानगर नांदेड आणि लायन्स क्लब नांदेड सेंटरच्या उपक्रमाचा सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी समारोप करण्यात येणार असून यावेळी शासकीय रुग्णालयातील सफाई कामगारांना छत्र्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड येथे सोमवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या समारोप प्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे, प्रदेश सचिव देविदास राठोड, मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, डॉक्टर संतुकराव हंबर्डे, सुधाकर भोयर, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, उत्तर विधानसभा प्रभारी मिलिंद देशमुख, लायन्स ग्लोबल सर्व्हिस टीम समन्वयक योगेश जयस्वाल, लायन्स सेंट्रल अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश मेघदे यांची उपस्थिती लाभणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोळसीकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रेरणेने धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ही अखंडित सेवा सुरू आहे. कोविड लस घेणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क, सॅनिटायझर, बिस्किट, पाण्याची बॉटल देण्यात येते. या उपक्रमाला आतापर्यंत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, तत्कालीन जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेसी, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन दिलीप ठाकूर यांचे कौतुक केले. दररोज साहित्य वितरण करण्यासाठी दिलीप ठाकूर, प्रभुदास वाडेकर, कामाजी सरोदे, अरुणकुमार काबरा, अमोल खुलतिया, सागर जोशी यांनी परिश्रम घेतले आहेत. संपूर्ण भारतात अशा प्रकारचे सेवाकार्य फक्त नांदेडमध्येच राबवण्यात आले तरी या समारोप सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक धनेगावकर, व्यंकट मोकले, भाजप उपाध्यक्ष शीतल खांडीर, लायन्स सेंट्रल सचिव शिवाजी पाटील, कोषाध्यक्ष सुनील साबू यांनी केले आहे. एबी न्यूज मराठीसाठी अनंतोजी कालिदास, जिल्हा प्रतिनिधी नांदेड.